विद्यार्थी मित्रांनो मागील भागात आपण आधुनिक आवर्त सारणीमधील गण किती आवर्त किती आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि गण तसेच इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि आवर्त यांच्या एकमेकांशी काय संबंध असतो याचा अभ्यास केला तर आज आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल काय असतं आणि आवर्ती कल कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यात मिळतो याचा अभ्यास करायचा आहे आता आवर्ती कल म्हणजे काय तर आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तामधील किंवा एखाद्या गणामधील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितपणा दिसून येतो यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असे म्हणतात म्हणजे एखाद्या आवर्तामधील मूलद्रव्य जर आपण घेतले किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांचा अभ्यास केला आपण त्यांच्या गुणधर्मांची तुलना करून बघितली तर त्या गुणधर्मांमध्ये नियमितपणे एकतर फरक जाणवतो किंवा सारखेपणा त्या ठिकाणी दिसून येतो आणि यालाच आपण आधुनिक आवर्त सारणीमधील आवर्ती कल असे म्हणतात आपण आधुनिक आवर्ती नियम बघितला की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांच्या आवर्ती फल असतात म्हणजे अणुअंकामध्ये जसजसा बदल होत जातो वाढ होत जाते त्या पद्धतीने त्यांचे गुणधर्मांमध्ये नियमितपणा त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो आणि यालाच आवर्ती कल असे त्या ठिकाणी म्हणतात मग पहिला आवर्ती कल आपल्याला अभ्यासायचा आहे तो संयुजाच्या बाबतीत तर संयुजा म्हणजे काय मागील वर्षी आपण अभ्यासलेलं आहे की मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याला मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते एका आवर्तात डावीकडून उजवीकडे आपण जसजसं जातो तसतशी मूलद्रव्यांची संयुजा सुरुवातीला एक ते चार अशी वाढत वाढत जाते आणि तीन ते एक अशी कमी कमी होत जाते उदाहरणार्थ आपण तिसऱ्या आवर्तामध्ये येणारे सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस क्लोरीन ह्या मूलद्रव्यांची उदाहरणं जर आपण घेतली तर सोडियमची संयोजा एक आहे मॅग्नेशियमची दोन आहे अशी हळूहळू हळूहळू ती क्लोरीनपर्यंत जात असताना पुन्हा एक होते आणि शेवटचे जे काही निष्क्रिय मूलद्रव्य आहे त्याच्यासाठी ती शून्य बनते म्हणजेच डावीकडून उजवेकडे जाताना एक ते चार अशी ती हळूहळू वाढत जाते आणि पुन्हा तीन ते एक अशी कमी कमी होत जाते एका गणामध्ये मात्र वरून खाली जाताना संयुजामध्ये कोणताही बदल दिसून येत नाही कारण प्रत्येक गणातील मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते पहिला गण घेतला तर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात फक्त एक आणि एकच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आपल्याला दिसतो दुसरा गण घेतला तर बाह्यतम इलेक्ट्रॉनची संख्या दोनच असते म्हणून प्रत्येक गणामध्ये वरून खाली जात असताना त्या ठिकाणी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या बदलत नसल्यामुळे त्यांची ही समान असते त्यानंतर अणूंचा आकार कसा बदलतो अणूच्या आकारामध्ये काय काय बदल होत जातो त्याबद्दल आपण आता त्या ठिकाणी अभ्यास करूया अणूचे आकारमान त्याचे त्रिज्येवरून दर्शवतात म्हणजेच अणूचा केंद्रक आणि बाह्यतम कवच यामधील अंतरावरून अणूची त्रिज्या त्या ठिकाणी काढली जाते उदाहरणार्थ बघा काही मूलद्रव्यांच्या अणूंची त्रिज्या या ठिकाणी दिली आहे ऑक्सिजनची सहासष्ट आहे तर लिथियमची एकशे बावन्न आहे नायट्रोजनची त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर आहे या पद्धतीने बघा एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना ऑक्सिजन हे सर्वात डावीकडचं मूलद्रव्य आहे तर लिथियम हे सगळ्यात उजवीकडचं मूलद्रव्य आहे यांची अनुचित रिज्जा हळूहळू डावीकडून उजवीकडे जाताना वाढत वाढत जाते का वाढत जाते तर बघा आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आता अणुअंक या ठिकाणी आणि अणुत्रिज्या या ठिकाणी दाखवली आहे अणुत्रिज्या कमी कमी होत जाते आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकने वाढतो अणुअंक हा वाढत वाढत जातो परंतु अणुत्रिज्या मात्र कमी कमी का होते तर बघा म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एक एकने वाढतो एक एक अणु वाढत जातो एक एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी वाढत जातो आणि एक एक इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे अणुवर तयार होणारा जो धनप्रभार आहे तो एक एक त्या ठिकाणी वाढत जातो आणि तो वाढत गेल्यामुळे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो ज जसं एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो तो बाह्यतम कवचामध्ये त्या ठिकाणी जमा होतो आणि त्या कवचाचं केंद्रापासूनचं जे आकर्षण बल असतं ते त्या ठिकाणी वाढतं वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात खेचला जातो आणि अधिक प्रमाणात खेचला गेल्यामुळे आपोआप बाह्यतम कवचाचं केंद्रापासूनचं अंतर कमी कमी होत जाते आणि त्यामुळे अणूचं आकारसुद्धा आकारमानसुद्धा कमी कमी त्या ठिकाणी होत जाते आता उदाहरणार्थ या ठिकाणी मूलद्रव्य त्या ठिकाणी घेतले पोटॅशियम ज्याची अणुत्रिज्या दोनशे एकतीस आहे सोडियम एकशे शहाऐंशी रुबिडियम दोनशे चौवेचाळीस सी सी एम दोनशे बासष्ट आणि लिथियम एकशे एक्कावन्न गणामध्ये या गणामधील काही मूलद्रव्यांची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सांगितली आहेत गणामध्ये खाली जाताना अणूंचे आकारमान वाढत वाढत जाते का तर गणात आपण जसजसं वरून खाली जातो एका नवीन कवचाची भर पडते गणात खाली जाताना एका नवीन कवचाची भर पडत जाते आणि त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्यातील अंतरसुद्धा वाढत जातं आणि त्यांच्यातील अंतर वाढत गेल्यामुळे परिणाम म्हणजे अणुकेंद्रकावरील प्रभार वाढूनसुद्धा अणुचे आकारमान मात्र वाढतच जातं आपण आवर्तामध्ये बघितलं की धनप्रभार वाढत गेला तर इलेक्ट्रॉनचं आकर्षण बल त्या ठिकाणी वाढतं परंतु गणामध्ये मात्र केंद्रकावरील प्रभार वाढूनसुद्धा अणुचं आकारमान हे कमी न होता वाढत वाढतच त्या ठिकाणी जातं नंतर धातू आणि अधातू गुणधर्म एखाद्या आवर्तामध्ये कसे बदलतात आणि एखाद्या गणामध्ये कसे बदलतात त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करूया सोडियम मॅग्नेशियम ही सर्वात डावीकडची मूलद्रव्ये धातू मूलद्रव्ये म्हणून ओळखली जातात तर सल्फर आणि क्लोरीन ही सर्वात उजव्या बाजूला असलेली अधातुरूप मूलद्रव्य म्हणून ओळखली जातात या दोन्ही प्रकारांमध्ये मध्ये कुठेतरी सिलिकॉन नावाचं धातू सदृश्य मूलद्रव्य आहे डावीकडे धातुरूप आहेत उजवीकडे अधातू आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला आवर्तं सारणीत बघायला मिळतं मग एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉ यांच्यातरी अंतर वाढत जाते एखादा गण आपण विचारात घेतला तर खाली जात असताना एक एक कवच त्या ठिकाणी वाढत जातं आणि वाढत गेल्यामुळे केंद्रकापासून बाह्यतम कवचात असलेल्या इलेक्ट्रॉनचं अंतर त्या ठिकाणी क्रमशः वाढत जातं आणि त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनमधील आकर्षण बल कमी होतं आणि त्यामुळे होतं काय कवच वाढल्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन आणि केंद्रकामधील अंतर वाढल्यामुळे केंद्रकीय प्रभार हळूहळू कमी कमी होत जातो आणि संयुजा इलेक्ट्रॉनमधील जे केंद्रकाचं आकर्षण बल आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कमी होतं आणि त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे आकर्षण बल कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढते म्हणजे तो लवकरात लवकर इलेक्ट्रॉन गमावण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त होतो आणि संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अनुची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म आणि म्हणून डावीकडचे मूलद्रव्ये हे इलेक्ट्रॉन गमावणारे असतात इलेक्ट्रॉन सहज दान करणारे असतात म्हणून ते धातू मूलद्रव्य म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात त्यामुळे गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल त्या ठिकाणी दिसून येतो वरच्या बाजूला असलेले मूलद्रव्य धातू मूलद्रव्य म्हणून ओळखले जातात हळूहळू खाली जाताना धातू गुणधर्म हा कमी कमी होताना दिसतो एका आवर्तामध्ये डावेकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहतं मात्र केंद्रकावरील धनप्रभार हळूहळू वाढत गेल्याने अनुत्रिज्या कमी कमी होत जाते आणि प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हळूहळू काय होत जातो वाढत जातो आणि त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनची गमावण्याची प्रवृत्ती हळूहळू कमी कमी होत जाते उदाहरणार्थ आपण क्लोरीन घेतलं तर क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती खूपच म्हणजे शून्य प्र त्या ठिकाणी मांडली तरी चालेल क्लोरीन हे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन गमावत नाही तर इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ग्रहण करतं आणि म्हणून त्यांची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी होत जाते म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो आणि अधातू गुणधर्म हा वाढत जातो आता हॅलोजन कुलातील प्रवणता म्हणजे हॅलोजन गुणधर्म कसा बदलत जातो त्याच्यावर चर्चा करूया हॅलोजन कुल म्हणजे सतरावं सतरावा गण त्या ठिकाणी ओळखला जातो या सतराव्या गणामध्ये हॅलोजन मूलद्रव्यांचा समावेश आहे गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीमध्ये प्रवणता दिसून येते म्हणजे भौतिक स्थितीमध्ये बदल दिसून येतो तो कसा बघा वरच्या बाजूला असलेलं फ्लोरिन नावाचं जे मूलद्रव्य आहे ते त्यानंतर येणारं क्लोरीन हे दोन मूलद्रवे वायुरूपात आहेत ब्रोमिन हे त्याच्या खाली येणारं द्रवरूपातील मूलद्रव्य आहे आणि सर्वात खाली येणारा आयोडीन हे मात्र रूपात आहे म्हणजे याचा अर्थ असा द्रव वायू द्रव आणि स्थायू अशा पद्धतीने त्यांच्या भौतिक अवस्थेमधली प्रवणता त्या ठिकाणी आपल्याला वरून खाली जाताना दिसून येते अशा पद्धतीने मूलद्रव्यांच्या आधुनिक आवर्त सारणीमधील जे आवर्ती गुणधर्म आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी नियमितपणा दिसतो काहीतरी बदल आपल्याला जाणवतो आणि हा घडून येणारा बदल फक्त आणि फक्त अनुअंकावर त्या ठिकाणी अवलंबून असतो